चारा टंचाईवर आमदार मूग गिळून गप्प का? प्रशासनाचे एजंट बनले आहेत का भाजपा नेते तामनगौडा रवी पाटील? सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना चारा टंचाई नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र आता यावर जत तालुक्याचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत मूग गिळून गप्प बसले आहेत. ते का गप्प बसले आहेत? ते जनतेच्या बाजूनं आहेत की प्रशासनाचे एजंट आहेत? असा संतप्त सवाल भाजपाचे नेते तम्मनगौडा रवी पाटील यांनी उपस्थित करत आमदार सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. जत तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे जिथे पाणी नाही तिथे चारा कुठून उपलब्ध होणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यात चारा टंचाईमुळे जनावरांच्या दुधावर देखील परिणाम झालेला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये चारा उपलब्ध करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात तालुक्यात पोलिसात चारा उपलब्ध असूनही कोणत्याही प्रकारचे चारा टंचाई नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. जे दुष्काळग्रस्तांची चेष्टा करण्याचा प्रकार सुरू असून या सर्व प्रकरणात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. ते तालुक्याचे आमदार विक्रम सावंत काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र शेतकऱ्यांच्या चाऱ्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली जाईल आणि त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचं तम्मनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. जत तालुक्याचा दुष्काळ हा राज्याला नाही देशाला माहिती आहे आणि जत तालुक्यामध्ये टँकरची संख्या 100 पोहोचलेली आहे आणि चारा टंचाई फार मोठ्या प्रमाणात आहे. मी जतचे एक शेतकरी आहे आणि जतचे शेतकऱ्यांचे संसार ही दुधावरचा चालतो आणि ज्या जनावरांना जर चारा नसतील तर शेतकऱ्यांच्या मुलासारखं आज जनावरांना सांभाळते. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन चारा उपलब्ध आहे, जतमध्ये चाऱ्याची टंचाई नाही असं स्पष्टपणे बोलतात. याविषयी जतचे आमदार मूग गिळून गप्प का? काय प्रशासन बाजू घेत आहेत? काय जनतेवर अन्याय करतात? काय कुणाचे एजंट म्हणून आमदार काम करतात? या विषयावरती शोध घेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जतचे आमदारांनी जर चारा टंचाईबाबत जर न्याय मिळून देत नसेल तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्यांना जी काय न्याय मिळून द्यायसाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती कानावर घालू, त्यांच्याकडून न्याय मिळवण्याची देण्याची शेतकऱ्यांना आम्ही प्रयत्न करू आणि जतचे दुष्काळग्रस्त जनतेला आणि ते चारा टंचाईला आपण न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहे. त्यांना वाऱ्यावर अजिबात सोडणार नाही. जरी आमदाराने जर या विषयावरती दुर्लक्ष केला तरी आम्ही हे विषय जबाबदार घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.